शो। तो दिशा ममता मानो नाइस, पर दिशा सत्यजीत भालेकर आहेस। उलटे माझी लेट चालली आहे, तुला गाडीनं घरी पोचवा। ठीक आहे सर, मी लढायला देखील तयार, पण दिशाचा बळी देऊन नाही। अबा, व्यवहारासाठी माझी नाती पणाल नाही लावू शकत मी। 20 वर्ष माझी मुलगी माझ्यासोबत होती, आज अचानक तिला सांगितलं जाते की ती सत्यजीतची मुलगी म्हणून। पण हे सगळं का? केवळ माघार घ्यावी म्हणून, एमडी पद सोडावं म्हणून। हे सगळं सोडून माझी मुलगी मला परत मिळणार असेल ना बा, तर मी माघार घ्यायला तयार आहे। विश्वजीत, आता थोडं अंतर कापायचं बाकी आहे, थोडक्यासाठी कस खाऊ नकोस। मी विनंती करतो रे तुला ममता, देख आबा सही बोल रहे हैं। एक बार तेरी फैक्ट्री सही चलने लगेगी ना, तो इन सब बातों का किसी को कोई फर्क नहीं पड़ने वाला है। और रहा सवाल दिशा का, तो ती एवढी पण बेवकूफ ना आहे कोणावर पण भरोसा करायला। चंदन, तुला काय वाटतं? आतापर्यंत त्यांनी पुरावा दाखवला असणार तिला। काय वाटतं तुला, कशाला बंगल्यावर बोलवलंय त्यांनी? ते रिपोर्ट्स दाखवायला। हा तो सच तो तू जानती है ना, जितना जबरदस्त प्रूफ सत्यजीत ने उसके सामने रखा ना, उतना ही जबरदस्त प्रूफ तू भी उसके सामने रख। और पता उसको, वो सत्यजीत बाप नहीं है उसका। अगर तेच शोधत होते ना मी, पण जेव्हा जी गोष्ट पाहिजे असते नेमकी त्याच वेळेला ती मिळत नाही, काय करू मी? सगळीकडे शोधलंय। कुठे गेलं असेल ते अडॉप्शन सर्टिफिकेट मलाच कळत नाहीये। तूने सही से देखा था ना, कोपरान कोपरा शोधला, नाही सापडत आहे शन्नो। हे बघ शन्नोबीचं म्हणणं मलाही पटतंय विश्वजीत, सत्यजीतची मगरुरी जर आपल्याला बाहेर काढायची असेल तर त्याच्या पुराव्याला तोंड देणारा एक नवीन पुरावा आपल्याला शोधावा लागेल। आबा, त्याच्याकडे डीएनए रिपोर्ट आहे, त्याला नाही चॅलेंज करू शकत आपण। लेकिन हम लोग इतना तो जान सकते हैं ना, तो डीएनए रिपोर्ट असली आहे की नकली आहे? अगर तो खोटा असला तरी सुद्धा सत्यजीत खरं नाही सांगणार। हाँ तो एक बंदा है जो ये बता सकता है। कौन? हर्ष। अरे उसका नेटवर्क ना सॉलिड स्ट्रॉन्ग है, वो आसानी से मालूम कर लेगा सब। आने तेरे को वो सब पेपर का देखना पड़ेगा। तू एक काम कर, तू हर्ष जाऊन बोल, मैं अविनाशींच्या कानावर सगळं घालते, बघते तिथून काही मदत होते का। काय, मी सुद्धा तो सारखं सारखं इथे येणार नाही, पण कदाचित दिशाचं घरी येणं वाढेल। आणि सत्यजीत तिथे कान भरतोय ते बघण्यासाठीच मी तिकडे थांबतो। तू त्या आश्रमात जाऊन पुन्हा एकदा ते अडॉप्शन सर्टिफिकेटचं काय होतं तर बघ, नाहीतर काही वेगळी माहिती मिळते तर बघ। हा मी करते, तू फिकर मत कर बस। विश्वजीत ऐक माझं, आता लढायचं हरायचं नाही। हे युद्ध असं समज, आणि या युद्धात माघार घ्यायची नाही। आणि काही झालं तरी सत्यजीतच्या दिशावर ओव्हर पॉवर होऊ द्यायचं नाही। आता वेळ घालवू नका, मी पण निघतो घरी। हे बघ, खूप नाजूक वेळ आहे बाळाही, तिच्या काय आणि कशी वागते हे तिचं तिलाच कळत नाही आहे, त्यामुळे तिच्याशी जरा समोर येणं वाग। आणि मग तू तुझा संयम सोडू नकोस, कारण तुझ्या कृतीवर सत्यजीत कृती करणार हे लक्षात ठेव। चल होते, निघतो आम्ही, काय काळजी करू नकोस। हा चल। मी काय सांगतोय ना ते नीट आहे का? सत्यजीत भालेकर जे दाखवतात तसं नाहीये। मगाशी जे गोडगोड बोलणं चालू होतं ना, ते त्यांच्या स्वार्थासाठी, तुझ्यासाठी नाही। मी ओळखतो त्या माणसाला, ऐक माझं, तुला मस्का मारता येत ते नाही। रंगा रंगा, अरे मला ना खात्री होती,
मी अशी रस्त्यावर जन्माला येऊच शकत नाही, मला खात्री होती. पण तरी सुद्धा माझ्या आईने मला या सगळ्यांपासून लांब ठेवलं. पण आता नाही, आता मी मागे नाही हटणार. आता मी मला हवं तसं जगणार. उगाच पैसे उठू नका. तुला कळत नाही का सत्यजित भालेकर भडकवतोय तुला? माझे वडील आहेत ते, त्यामुळे तू त्यांच्या बद्दल नाही बोललास ना तर बरं होईल. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तू काय बोलतीयस? अगं मी ओळखतो त्या माणसाला. तुला काय वाटतं का मी त्याची साथ का सोडलीय? यामुळे, या कारणामुळे. तू या कारणासाठी नाही सोडलीस, तू या कारणासाठी सोडलीस कारण तुला असं दाखवायचं होतं की तू किती सुधारला आहेस. तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना. शंतनू गेल्यावर ममता मावशीला खुश करून माझ्या मनात तुला फिलिंग्स तयार करायच्या होत्या. खोट आहे. आपल्या गणातराचा काय प्रॉब्लेम आहे? आणि तू काय पैसा पैसा लावलाय? पैसा आज आहे, उद्या नाही आहे दिशा. रंगा तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तुला ना हे बघवतच नाहीये की मी इतकी श्रीमंत आहे. हे जर मला कळलं नसतं ना तर कदाचित मी तुझ्याशी लग्न पण केलं असत. पण आता ते शक्य नाही कारण आता मी दिशा मानव नाही, दिशा सत्यजित भालेकर. दिसतंय ना ते सगळं माझं आहे. भालेकर इंडस्ट्रीची मालकीण आहे. तुमची ना लायकी नाहीये माझ्या सोबत उभं राहण्याची. आता मला कळलं मंगेश मामा मला कुठल्या गोष्टीचा प्रतिशोध घ्यायला सांगत होता. माझ्या आईचा म्हणजे मानसी सरनाईकच्या खुनाचा बदला घ्यायला सांगत होत आणि मी तो घेणार. निशा, अगं काय बोलतीयस तू? तुझा मावशीवरचा विश्वास उडाला का एवढ्या लवकर? तिने तुला कसं वाढवलंय, तुझ्यासाठी काय काय केलं हे विसरलीस तू? पैसा दिसायला लागल्यावर केवढी बदललीयस. मावशीला वाटतेल ते बोलायला लागलीस, तुला कळतंय का? तिने तिच्या हाताने केलंय सगळं. तिने माझ्या आईचा मानसी सरनाईकचा खून केला नसता, तिथून पळाली नसती ना, तर आज हे झालंच नसत. आणि तू उगाच तिची वकिली करू नकोस. बाद झाला आता. आता मी माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये कोणालाच येऊ देणार नाही. आणि जर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. मग तो तू असला तरी किंवा ममता मानव असली तरी. कळलं? विचारा विश्वजीत, भाऊ कसा सुखानं जगतोय आता. त्या मानेने बरोबर गेम केलाय. म्हणजे आता चोर गुन्हेगार सोडून आपल्याच डिपार्टमेंटच्या मागे पळा. तर माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही. ढाबा मालकाच्या म्हणण्यानुसार माने सर आणि त्यांचा साथीदार इथंच होते काल रात्री. पण त्यांचा फोन स्विच ऑफ लागत होता. कदाचित त्यांची बॅटरी संपली असेल. पण सगळ्यात महत्वाचं ते इथं काय करत होते हेच काय कळत नाहीये. बरं त्या बुलेटच्या रिपोर्टचं काय झालं? येतील सकाळपर्यंत. आता माने कुठे असतील का अंदाज? चवडत उडत खबर मिळाली कुठेतरी रेड मारायला गेलेत. आता तो दिलीप तिवारी कोण आहे तो सापडत नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही. ऐक रे, अविनाश भार्गव बोलतोय. बरं ऐक, त्या दिवशी गणात्रा चाळीत त्या रंगावर हल्ला झाला माहितीये ना? हा तोच युनियन लीडर झालाय तो. बरं त्याच्यावर हल्ला कोणी केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, सगळी माहिती हवी आहे मला. हा ठीक आहे. शिर्के सर, त्या दिलीप तिवारीच्या ऍड्रेसवर गाडी घ्या. सर
कोणी दिलं हे सगळं? बोल, कोणी दिलं? काय विचारते मी, कोणी दिलं हे? कोण देणार आहे मावशे? फादर, पप्पा, हिचे डॅडी? रंगा तोंड सांभाळून बोल. अरे सोड ना बेटा, जा बाहर जाके खेल, जा बेटा, जा. तोंड सांभाळून बोला. तुझ्यासाठी ते कोणी नसले तरी माझ्यासाठी माझे वडील आहेत. कस बोलतेस त्याच्याशी? मग तू याला सांग ना, सत्यजित भालेकर याला उभं पण करत नाही ना, म्हणून त्याच्याबद्दल याच्या मनात राग आहे. कोणी सांगितलं का? ते मला नाही, मी त्यांना भाव देत नाही, कळलं? पाहिजे तर जाऊन विचार त्यांना. ते दिसतच आहे. ईशा, हे बघ, ह्या सगळ्याला भूलू नकोस. तुझ्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो, आणि तू त्याच्या जाळ्यात अडकत चालली आहेस, कळतंय? अजिबात नाही. मी जे सत्य आहे ते स्वीकारते, नाही त्याच्यापासून पळून जाते. मी हजारदा तुला सांगितलंय की त्या सत्यजितचा आणि तुझा संबंध नाहीये, तुला कळत नाहीये का? माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? आई अगं, बघितलंय मी माझ्या डोळ्यांनी. मी जेव्हा त्यांच्या जवळ असते तेव्हा ते कसे वागतात ते मी बघितलंय. माझ्या बद्दलची काळजी मी त्यांच्या डोळ्यात बघितली. ही काळजी नाहीये दिशा, हा केवळ निव्वळ स्वार्थ आहे, स्वार्थ. अगं, तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मला मारण्याचा प्रयत्न करतोय तो. मला डायरेक्ट काही करू शकत नाही म्हणून तुझा वापर करतोय, कळतंय का तुला? नीट विचार करून बघ. आपल्या दोघांमध्ये तो फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. अगं, एक नंबरचा राजकारणी माणूस आहे ग, अत्यंत नीच. आणि मी ऐकून घेते म्हणून तू काहीही बोलशील का? ठीक आहे, मान्य आहे मला की ते तुझे लहान भाऊ असून सुद्धा तुला त्यांच्याबद्दल काहीच नाही वाटत, पण ते माझे वडील आहे, त्यामुळे इथून पुढे त्यांच्याबद्दल वाईट बोललेलं मी नाही ऐकून घेणार, कोणाकडून नाही, आणि तुझ्याकडून तर नाहीच नाही. चार महागडी गिफ्ट दिली म्हणून तो इतका जवळचा झाला तुझ्या? इतका की त्याच्यासाठी माझ्याशी भांडतेस? भांडत नाहीये मी. मी जे सत्य आहे ते तुला सांगते, आणि सत्य हेच आहे की मी सत्यजित भालेकरची मुलगी आहे, आणि हे मी नाही सांगत आहे, डीएनए टेस्टचा रिपोर्ट सांगतोय. आता रिपोर्ट तर खोटं नाही बोलू शकत ना. पण ठीक आहे, मी काय सांगते ना, ते डोकं शांत ठेवून नीट विचार करून ऐक. आपण आता भालेकर इंडस्ट्री चालवायला घेतली आहे, ती फॅक्टरी चालवायला घेतली आहे, त्या बदल्यात आपण कुठलाही मोबदला घेणार नाही आहोत, बरोबर? म्हणजे आपल्याला त्या घरातून, त्या कमाईतून आलेलं काही नकोय, आणि म्हणून ही जी गिफ्ट आहेत ना, ही सुद्धा आपल्याला आपल्या घरात नको. आई, तुझ्यासाठी हे गिफ्ट आहेत, पण माझ्यासाठी माझ्या वडिलांचं प्रेम आहे, आणि ते माझ्या मालकीच आहे, त्यामुळे मी नाही परत करणार. हो, पण ते त्यांनी त्याच पैशातून आणलंय की नाही, आणि धडपणे कमवलेलं नाही ते, ती फॅक्टरी आणि ती इंडस्ट्री लुबाडूनच घेतलेले पैसे आहेत ना ते. आजवर या घरात आपण कष्टाने आणि प्रेमाने आणलेल्या गोष्टी आहेत की नाही, म्हणून आपल्याला खास करून त्याच्याकडून आलेलं काही नकोय या घरात. म्हणजे आता तुला मी सुद्धा या घरात नको असेल ना, कारण मी पण आता त्यांचीच मुलगी आहे. क्या पागल हो जैसी बात को कहां से कहां लेके जा रही है तू? होश और तमीज से बात कर. मग तू हिला सांग ना, एखादी गोष्ट जर माझ्या मालकीची असेल तर ती घ्यायची की नाही हा पूर्णपणे माझा निर्णय आहे. आणि त्यामध्ये तू इंटरफेअर केलेलं मला नाही आवडत. वा
वाह दिशा, वाह, माझ्या प्रेमाची छान परतफेड आहे. काय काय नाही केलं मी आजपर्यंत. पोटाला चिमटा घेऊन तुला वाढवलंय. तुझ्यावर येणार प्रत्येक वार माझ्या पाठीवर झेलला. लोकांकडून नाही नाही ते ऐकलं केवळ तुला लहानाचं मोठं करण्यासाठी. माझ्या आयुष्यात दुसरं काय एमच नव्हता का तुला मोठं करण्याशिवाय. पण आज मला एक गोष्ट जाणवली की हे माझे संस्कार नाही आहेत आणि माझं प्रेम अगदीच मातीमोल दिलं मी तुला. करण्या काही रुपयाच्या गिफ्ट समोर मी गरीब ठरले. मला जर सगळ्या गोष्टी पहिल्यापासून सांगितल्या असतास ना तू, तर आज ही अवस्था नसती झाली तुझी. दिशा बास बास आजवर तिच्यासाठी लहानाचं मोठं केलं तिला, पण मी काही नाही केलं. मी माझं पुरुषत्व जे काही होत ते सोडून मी स्त्री झाले काय याची आई बनण्यासाठी, पण मी काही नाही केलं तिच्यासाठी. आई प्लीज, प्रत्येक वेळी तेच तेच तेच. तुला सिंपथी हवी आहे का? तू म्हणतेस ना की तू माझ्यासाठी हे केलं ते केलं. अगं मग जर आज मला माझं सुख मिळत आहे तर तुला काय प्रॉब्लेम आहे? मला प्रॉब्लेम तुझ्या सुखाशी नाही आहे दिशा. ही मनकटाला मगरुरी बातून आली असणार त्याच्याशी प्रॉब्लेम आहे मला. मला या गोष्टींचा त्रास होतोय. आणि तुला तुझंच म्हणणं खरं करायचंय ना? माझंही म्हणणं ऐकून घे. माझ्या घरात मला हे सगळं नकोय. मला हे सगळं नकोय. ठीक आहे, बोल बाळा. डॅडी, काय म्हणालीस तू? डॅडी? हो, आजपासून मी तुम्हाला डॅडीच म्हणते. थँक्यू बाळा, थँक यू व्हेरी मच. सांगितलं होतं तुला मी तुला सुखानं जगू देणार नाही. अरे मुकाट्याने तू हिंदी बस सोडला असतास तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. पण नाही, तुझ्यात मस्ती होती, मस्ती. मग आता कसा थांबवणार आहेस तू तुझ्या लाडक्या दिशाला? आता तर तुझा आणि तुझा संबंध संपत आलाय रे मामता मान. तुझी मुलगी असू शकत नाही. तू खोट ओरतो बसवतोय तिला. सिद्धकर हे सिद्धकर मी सिद्ध केले. दिशा ही माझी मुलगी आहे. पैशा पुढे सगळी नाती घडून पडतात. पैसा पैसा महत्वाचा आहे. ममता, अरे क्या हुआ रंगा? अरे सबार होतो मावशी. काय ग ऐकलं दिशा काय बोलली ते? हो हो मावशी ऐकलं. शांत हो, शांत हो.
तू कानाखाली मारून विचारायचं ना तू काय बोलतीयस मी बोलतो कुछ भी मत बोल रुक इधर मैं बात करती हूँ देख ममता ममता मेरे को पता है ईशा बहक गई है उसकी तरफ से भी तो सोचना है इतने साल अपने बाप से अलग रहने के बाद आज उसको अगर उसका बाप मिला है नहीं है सत्यजीत तिचा बाप नहीं है मावशी मावशी ऐक ना मी रिपोर्ट बघितले पालेकरांनी रिपोर्ट दाखवलेत आपल्याला खोट आहे रंगा रंगा हे खोट आहे तुम्हाला म्हणाला होता आधीच की तो मला सुखाने जगू देणार नाही म्हणून हे सगळं मॅनेज केलंय त्यांनी तुम्हाला म्हणाला होता मला आणि देशाला वेगळं करीन म्हणाला होता म्हणून त्यांनी हे सगळं मुद्दाम केलंय